अस्पृश्यता जगातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचं मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केलंय. MIT युनिव्हर्सिटी आणि RK सोनग्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य रतनलाल सोनग्रा अनुवादित कबीरवाणी या पुस्तकाचे प्रकाशन MIT ज्ञानेश्वर सभागृहात शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी MIT अध्यक्ष विश्वनाथ कराड, आचार्य रतनलाल सोनग्रा, ज्येष्ठ पत्रकार कुमार सप्तर्षी, मधुकर भावे, राहुल कराड, आरती सोनग्रा, शैलेश पाटील आदी उपस्थित होते. शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की जगामध्ये ज्ञानासारखी दुसरी ताकद कशात नाही. ते ज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम खूप मोठे आहे आणि ते काम सोनग्रा यांनी केले आहे. ज्ञान प्रेम किती दिले तरी ते मागे उरते. आपल्याला मोठे व्हायचे असेल तर संतांनी सांगितलेल्या विचाराला विसरायला नको. आणि ज्ञान निर्माण करणं आणि ते उपलब्ध करून देण्याचं जे काम करतात ते किती मोठं काम करतात हे ज्ञानाची शक्ती काय आहे, ज्ञानामुळे काय करू शकत, काय रोखू शकत हे कळत. याच्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते. सोनग्रा म्हणाले, कागदाला स्पर्श न करता उत्तम जगण्याचे ज्ञान संत कबीरांनी आपल्या जीवनातून दिले आहे. त्यांनी सर्वांना समतेचा, सत्याचा, मानवधर्माचा विचार दिला. मानवी हिंसा जेव्हा कमी होते तेव्हा माणूस पुढे जातो. संत साहित्यामध्ये खूप क्षमता आहे. हल्ली मातापित्यांचा आदर कमी झाला असल्याचंही सोनग्रा यांनी यावेळी बोलताना सांगितलं. विश्वनाथ कराड म्हणाले, रतनलाल सोनग्रा यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करायला हवे. त्यांचे साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठे काम आहे. संत कबीरांची प्रत्येक ओवी ही एक सिद्धांत आहे. जीवनात सुख समाधान कसे मिळवावे हे कबीरांनी सांगितले आहे.